नागरिकांनी स्वच्छेनं ना रेशनचा अधिकार सोडून द्यावा यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं मोहीम सुरू झाली आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी तसंच विविध मागण्यांसाठी तेवीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबतची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्राचार्य ए बी पाटील आणि सुभाष जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली दिवसेंदिवस महागाई वाढतीये अशावेळी केंद्र सरकारनं अन्नधान्यावर जीएसटी लावून आगीत तेल ओतळण्याचं काम केलंय असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्राचार्य ए बी पाटील यांनी केलाय शिवाय केंद्र सरकार आता गरीबांच्या डोक्यावरील अन्न सुरक्षेचं छत्र चा चा काढून घेत आहे रेशनवरील धान्य घेणाऱ्या नागरिकांच्या हक्कावर गदा आणली जात असून रेशनचा अधिकार कायम राहावा यासाठी तेवीस सप्टेंबर रोजी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे दोन लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना रेशनवर धान्य मिळावं केशरी कार्डधारकांनाही धान्य मिळावं रेशन विभागाला पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करावं धान्य आणि इतर खाद्यपदार्थावरील जीएसटी रद्द करावा रेशनसाठी बायोमेट्रिक पद्धत रद्द करावी अशा मागण्या असल्याचं भरमा कांबळे यांनी सांगितलं तेवीस सप्टेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चाला सर्व रेशन कार्डधारकांनी उपस्थित राहावं असं आवाहन प्राचार्य पाटील यांनी केलंय पत्रकार परिषदेला कॉम्रेड मुमताज हैदर चंद्रकला मगदूम आनंदराव जाधव उपस्थित होते